काही दिवसातच होणार असल्याने सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच आम आदमी पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गोपाळ ढवणे यांनी सुद्धा पक्षाने संधी दिल्यास हिंगोली लोकसभा लढवण्याची इच्छा दर्शवल्याने आता निवडणूक चुरशीशी होणार असल्याचे बोलले जाते. यावेळी आम आदमी पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष व हिंगोली लोकसभा इच्छुक उमेदवार गोपाळ ढवणे यांनी बेधडक 24 तास न्यूजशी संवाद साधला. ते म्हणाले की मी लवकरच हिंगोली लोकसभेतील संपूर्ण तालुका निहाय व संपूर्ण विधानसभेत लवकरच संपर्क दौरा करून हिंगोली लोकसभेत नागरिकांच्या समस्या जाणून मी प्रचाराला सुरुवात करणार आहे. मागील खासदारांनी हिंगोली लोकसभेत कोणत्याही प्रकारची विकास कामे न आणता जनतेची ब्रह्मनिराशा केली आहे. यावेळेस मतदारांनी आम आदमी पार्टीला मतदान करून हिंगोली लोकसभेचा कायापालट करावा अशी यावेळी आपचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गोपाळ ढोणे यांनी सांगितले. बेधडक 24 तास न्यूज नेटवर्क प्रतिनिधी बालाजी सरकटे. लोकसभेसाठी तयारी चालू आहे. जवळपास 2014 सुद्धा आम आदमी पार्टीचा उमेदवार रिंगणामध्ये होतो. परत 2019 आम आदमी पार्टीच्या वतीने पुरस्कृत उमेदवार आम्ही उभा केला होता आणि 2024 सुद्धा ही परंपरा आम्ही कायम राखण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्या अनुषंगाने लोकसभा अंतर्गत संघटन बांधणीचं काम हे गेल्या 6 महिन्यापासून जोरामध्ये चालू आहे. काय नियोजन? 1000 बूथवर आम्ही कार्यकर्ते नियुक्त केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जवळपास 100% बूथवर आमचे माणसं उभे करू. येणाऱ्या काळामध्ये आम्ही जवळपास प्रत्येक बूथवर प्रत्येक तालुक्यावर जाऊन पक्ष बांधणे आणि प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पार्टीच्या वतीनं आम्ही 2 दिवसापूर्वीच आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये जवळपास 1/2 डझन पदाधिकारी हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, परत काही सेवानिवृत्त क्लास 1 अधिकारी आहेत. अशा प्रकारचे उमेदवाराची नावं आमच्याकडे येत आहेत. म्हणून काम करतो संघटन, पार्टीचं संघटन बांधणीचं काम करतो. आणि जर पार्टीनं जर संधी दिली किंवा पार्टीच्या वतीनंच उभं करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला ही लोकसभा लढवावी लागेल. गेल्या 5 वर्षांमध्ये खासदाराच्या हातून जी लोककल्याणकारी कामं करायला आणि व्हायला हवी होती ती आतापर्यंत झालेली दिसत नाही. त्यामुळे हिंगोली लोकसभेअंतर्गत विद्यमान खासदारावर लोकांचा नाराजीचा सूर आहे. त्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणची जनता दाखवून देईल. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.